महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. Anurag Pawar as international makeup artist also teach the students. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio, Kalyan West. Namaskar, mi Ravina Jadhav. Swanand News madhe aapla swagat ahe. Charcha to hona. अकोल्यात आज पहाटेच्या सुमारास दुकानात लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात लाकडी वस्तू आगीच्या भस्मस्थानी गेल्या आहेत. अखेर अकोला महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगींवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले आहे. अकोला येथील लकडगंज येथे आज पहाटे 3 वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात लाकडी वस्तूंची दुकानं आगीच्या भस्मस्थानी गेली आहेत. यामध्ये लाकडी बल्ल्या, ताट्या, प्लायवूडच्या शीट्स आणि लाकडाचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी गेले आहे. यामध्ये विदर्भ टिंबर, दुर्गेश टिंबर मर्चंट, डेहनकर टिंबर मार्ट, नूर अहमद टिंबर मर्चंट ही जवळपास 4 दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी गेली आहेत. आगीची तीव्रता इतकी भयंकर होती की आजूबाजूची घरे देखील या आगीने वेढली होती. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे 20 बंब घटनास्थळी दाखल झाले असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप कळू शकले नाही. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अकोला महानगरपालिका के नए आयुक्त ने कोविड को देखते हुए सारी ड्यूटियां, सारे कर्मचारी फायर के भी कोर्ट में लगा दिए. इसी कारण के वजह से आग बुझाने में इतनी तकलीफ गई, इतनी मुश्किल गई. वो तो शुक्र है कि इसकी जान की हानि नहीं हुई. मेरा ये बोलना है कि प्रशासन के अधिकारियों का कि जो फायर का डिपार्टमेंट है, जो आपदा वाले डिपार्टमेंट है, कम से कम वहाँ से पब्लिक ना हटाए, अपने कर्मचारी वहाँ रखे. आज मैं फ़ोन कर रहा हूँ, दूसरी गाड़ी के ऊपर तीसरी गाड़ी नहीं आ रही. यहाँ आग इतनी बड़ी लगी थी कि पूरा मोहल्ला जल सकता था, आधा मोहल्ला तो जल चुका हुआ है. और ना यहाँ कमिश्नर है, ना उपायुक्त है, ना कोई देखने को खाली है. यहाँ पे यहाँ सिर्फ यहाँ पुलिस वाले हैं और मीडिया वाले हैं, बाकी कोई नज़र नहीं आ रहा है यहाँ पे. तो ये कमिश्नर है, ना अभी तक ना महापौर का दौरा हुआ, ना अभी तक कोई नगर से देखने को आया यहाँ के मौजूद अभी कम से कम. तो मेरा ये बोलना है आप लोगों से, मीडिया के माध्यम से, कि कमिश्नर साहब कोविड के अंदर आप ड्यूटियाँ लगाओ, लेकिन जो फायर का डिपार्टमेंट है, जो आपदा वाले डिपार्टमेंट है, वहाँ से कर्मचारी मत हटाओ मेहरबानी करके. हम जिस परिस्थिति से आज गुजरे, कोई दूसरा ना गुजरे, इसलिए मैं आपको आह्वान करता हूँ. परंतु अकोला महापालिकेचे इतर कर्मचाऱ्यांसोबत अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना देखील कोविडची ड्युटी लावल्याने आग विझवण्यासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता भासत होती. त्यामुळे आगीवर लवकर नियंत्रण मिळू शकलं नाही, असा आरोप अकोला महापालिकेचे विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांनी केला आहे. या आगीमध्ये सुमारे 20 ते 25 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दीपक गवई, स्वानंद मीडिया, अकोला. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.